वाचून तहानलेल्या व्याकुळ झालेल्याला पाणी पाजून त्याला तृप्त करणे हा आपला धर्म सांगतो. यासारखा दुसरा धर्म नाही असंही म्हटलं जातं. तहानलेल्याला पाणी पाजणे ही खरी माणुसकी असते, पण स्वहितासाठी आणि राजकारणी मंडळींनी या माणुसकीचा कसा गळा घोटला आहे याचा अनुभव संगमनेर तालुक्यातील केळेवाडीमधून आलाय. हव्यात या संदर्भातली बातमी. संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने या भागात नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथील 2000 लोकसंख्या असलेल्या केळेवाडी या गावात पाझर तलाव असतानाही काही राजकीय मंडळी राजकीय बळाचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाझर तलावातील पाणी वापरण्यास विरोध करत आहेत. या गंभीर प्रकाराची गावकऱ्यांनी गेले 4 महिन्यांपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली आहे, पण राजकीय दबाव असल्याने एकाही अधिकाऱ्याने त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बुधवारी सकाळपासून संगमनेर प्रांत कार्यालयाबाहेर आपल्या कुटुंबासह अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. गावचे ग्रामपंचायत सदस्य सुहास वाळुंज यांनी म्हटलं आहे की केळेवाडी पाझर तलावातून पाणी उचलण्याचा परवाना आमच्याकडे असताना देखील पाणी उचलू दिलं जात नाही. आम्ही धरणाच्या वरील लोकांकडे मागणी केली, 8 दिवसातून 1 दिवस 8 तास आम्हाला पाणी द्या, तरी हे लोक पाणी देण्यास तयार नाहीत. गावातील लोकांनी पाणी नसल्याने दुभती जनावरे विकली आहेत. पाण्याचं राजकारण होत असल्याने धरण आमच्या उराशी आणि कोरड आमच्या घशाशी अशी परिस्थिती निर्माण झाली असून आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याने अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असल्याचं वाळुंज येथील गावकऱ्यांनी म्हटलं आहे. यावेळी उपोषणस्थळी संगमनेर तालुका शिवसेना प्रमुख जनार्दन आहेर, स्वाभिमानी मंडळाचे शरद थोरात यांनी भेट देऊन केळेवाडी गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. प्रांत कार्यालयाबाहेर उपोषण चालू केलेलं आहे अन्नत्याग. नेमकं काय विषय आहे तुमचा, नेमकी काय अडचण आहे आणि कोणाविषयी प्रश्न आहेत तुमचे? मोजोपोटा ग्रामपंचायत अंतर्गत केळेवाडी जी एक वाडी येते, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं विहिरी आणि बोरवेलला पाणी नव्हतं. त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार, प्रांत कार्यालय आणि इरिगेशनने अर्ज केला होता की आम्हाला पिण्यासाठी आणि जनावरांच्या पिण्यासाठी पाण्याची पाणी सोय करण्यात यावी. त्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ग्रामपंचायतच्या पत्रानुसार धरण हे आरक्षित केलेलं आहे आणि ग्रामपंचायतने त्या धरणाच्या पाण्याचं योग्य त्या पद्धतीनं नियोजन करून ग्रामपंचायत केळवाडी बोटा यांनी जे निवेदन दिलं होतं आम्हाला की पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्या त्यावर, तर या ग्रामपंचायत केळवाडीसाठी अंदाजे 1.20 दलदुप एवढं पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. त्या ग्रामपंचायतने ते पाणी वाटपाबाबत ते कसा आराखडा त्यांनी उद्या किंवा 2 दिवसामध्ये आमच्याकडे देण्यात यावा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल.